लोकसभेच्या बिगुल वाजल्यापासून राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत देशाचे लक्ष लागून राहिलेल्या माडा लोकसभेत दिवसेंदिवस नवा ट्विस्ट घडून येत आहे निष्ठावंत असलेले नेते कधी विरोधकांच्या स्टेजवर जाऊन प्रचार करतील हे सांगता येत नाही साम दाम दंडभेद याचा वापर करा राजकारणी मंडळी मात्र आपल्या सोयीनुसार जनतेचा वापर करून घेत आहेत अशीच एक घडामोड माडा आणि लोक सोलापूर लोकसभा मतदारसंघात घडून आलेली दिसून येत आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये जप्तीची कारवाई झाली आणि शरद पवारांचं निकटवर्ती यांनी विश्वास म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन अभिजित पाटील आणि विठ्ठलची संचालक मंडळ यांची यांनी माडा लोकसभेचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा दिला नुकतीच विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली आणि राजकारणात ट्विस्ट आला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी अखेर भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे रात्री पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली होती या बैठकीमध्ये त्यांनी माड्याचे भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा जाहीर केला आहे अभिजित पाटील यांनी पाठिंबा जाहीर केल्याने पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसला विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँकेने जप्तीची कारवाई केली आहे ही कारवाई मागे घ्यावी यासाठी अभिजित पाटील यांनी चार दिवसांपूर्वी सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती कारखान्याला मदत करू असे आश्वासन दिले होते त्यानंतर अभिजित पाटील यांनी रात्री भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे राजकारण बाजूला ठेवून विठ्ठल सहकारी साखर कारखाना वाचवला पाहिजे आणि सभासद शेतकरी जगाला पाहिजे जगला पाहिजेत यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तयार आहे असं अभिजित पाटील यांनी स्पष्ट केलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी आणि भाजप उमेदवार साथ देणार हे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे होतं आणि लोकसभेच्या तोंडावर अभिजित पाटील यांची भाजपला साथ शरद पवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नक्कीच जड जाणार आहे मात्र अभिजित पाटील यांनी कारखाना वाचवण्यासाठी भाजपला साथ दिली की यामागे आणखी काही कारणे हे येणाऱ्या काळातच कळ